स्मार्ट शहरांची स्वप्न पाहणाऱ्या भारतात इतर पायाभूत सुविधांबरोबरच इतर काही स्मार्ट गोष्टी अपेक्षित आहेत. अशाच एका स्मार्ट हॉटेलची निर्मिती मुंबईत झाली आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये सध्या राहण्याच्या जागेची निर्माण होणारी टंचाई यावरती एक स्मार्ट उपाय दोन उद्योजकांनी शोधून काढलाय. 140 खोल्यांचं हे हॉटेल पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. द अर्बन पॉड म्हणजे शहरी बंकर, जगातील कमीत कमी उपलब्ध जागेत जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणाऱ्या हॉटेलच्या यादीत या हॉटेलचा समावेश झालाय. सिंगल ऑक्युपन्सी प्रायव्हेट, फक्त महिलांसाठी असणाऱ्या खोल्यांचा यात समावेश आहे. जपान, रशिया, अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड, सिंगापूर आणि मलेशिया यांसारख्या देशांमध्ये अशी हॉटेल्स सर्रास पाहायला मिळतात. टोटल जवळजवळ 1000 स्क्वेअर फूटच्या वरती एरिया आहे हा टोटल, आणि टोटल 140 रूम असे आहेत. आणि तुम्ही प्रॉपर्टी फिरलात तर तुम्हाला हे कळेल की कुठलीही जागा अशी वेस्ट केली नाही आहे. प्रत्येक जागेचं व्यवस्थितपणे मतलब व्यवस्थित आर्किटेक्ट वगैरे करून चांगले बांधले गेलेले आहेत. या अर्बन पॉडमध्ये असणाऱ्या सर्व खोल्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा आहेत. पाहुयात या खोल्यांची ही झलक. मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, जे ॲडव्हान्स सिटीज आहे, ज्यामध्ये जागा कमी आहेत. आणि आपण मुंबईबद्दल बोलायला गेलो तर इकडे राहण्यासाठी पण जागा कमी आहे. तर हॉटेल उभारण्यासाठी मोठी मोठी जागा आणण्यापेक्षा फक्त एक फ्लोअरमध्ये, आणि सरांनी सांगितलं जसं 1000 स्क्वेअर फूटमध्ये 130 जास्त रूम आहेत, ज्यात खूप ऑक्युपन्सी आहेत, आणि हे नक्कीच एक सर्वात बेस्ट उदाहरण आहे. हॉटेलच्या उभारणीसाठी साधारण 12 कोटी रुपयांचा खर्च आलाय. या खोल्यांमध्ये राहण्यासाठी 2000 ते 2500 रुपये भाडं आकारण्यात येणार आहे, ज्यामध्ये सकाळची न्याहारी सुद्धा दिली जाईल. लोकांनी इकडे यावं, एक खूप प्रतिसाद पण त्यांना द्यावा, आणि एक युनिक कन्सेप्ट आहे. आम्हाला सुद्धा असं वाटतं की ह्या युनिक कन्सेप्टचा पण लोकांना एखादरी कुठेतरी एक्सपिरियन्स घ्यावा. आणि नक्कीच अर्बन पॉड कमी जागेत जास्तीत जास्त सोय आणि जास्त लोकांची ऑक्युपन्सी कसं करून दाखवायचं ह्याचा एक बेस्ट उदाहरण आहे. ही जी मेन कन्सेप्ट आहे ती जी सिंगापूर बेस्ड कन्सेप्ट आहे चायना आणि टोकियामध्ये. तुम्हाला टोकिया शहरामध्ये तुम्हाला कधी हॉटेल्स असे मोठे दिसणार नाहीत, ते तुम्हाला अशी पॉड सिस्टम भरपूर दिसतील. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून की टोकियोमध्ये गेल्या 30 वर्षापासून ही पॉड सिस्टम सक्सेस झालेली आहे. तिथे हॉटेल्सपेक्षा लोक या पॉडमध्ये राहून राहण्याची म्हणजे त्यांना जास्त बरं वाटतं. या अर्बन पॉड सारखे अनेक पॉड देशभरात विविध शहरांमध्ये सुरू आहेत. त्याचबरोबर ह्या पॉडचं भाडंही 1800 ते 1900 रुपये इतकं कमी होणार आहे. सध्या तरी ही सुरुवात आहे, मात्र येत्या काळात सर्वच मोठ्या शहरांमध्ये जागांच्या कमी होत जाणाऱ्या समस्येवर हा उपाय 100% लागू पडेल अशी आशा आहे. कविता शर्मा, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.